रासायनिक संयोगाचे नियम जेव्हा दोन रसायने एकमेकांबरोबर क्रिया करतात तेव्हा नवीन पदार्थ तयार होत रासायनिक बदलांमुळे पदार्थांची रचना बदलते शास्त्रज्ञांनी या क्रियांचा अभ्यास केला आणि रासायनिक संयोगाचे नियम बनवले पहिला द्रव्य अक्षय्यतेचा नियम मूळ द्रव्याचे वजन व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन सारखेच भरते उदाहरणार्थ कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे पदार्थ या दोघांचे एकूण वजन साठ ग्रॅम आहे आणि अभिक्रिया झाल्यावर तयार होणाऱ्या कॉपर हायड्रॉक्साईड आणि सोडियम सल्फेट यांचे एकूण वजन किती साठ ग्रॅम याचा अर्थ या, या रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमानामध्ये घट किंवा वाढ होत नाही दुसरं स्थिर प्रमाणाचा नियम हा नियम समजण्यासाठी संयुग कसे बनते याची उजळणी करूया दोन किंवा जास्त द्रव्ये एकत्र येतात किंवा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा नवीन पदार्थ तयार होत साधारणतः या पदार्थांचे गुणधर्म मूळ द्रव्यांपेक्षा निराळे असतात नवीन संयुगे बनण्याचे नियम आपण समजून घेतले पाहिजे समजा आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजनपासून कार्बन डायऑक्साईड बनवायचा असेल तर आपल्याला बारा ग्रॅम कार्बन आणि बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन घ्यावे लागेल दोन मूलद्रव्य आपल्याला वाटेल त्या प्रमाणात मिसळून चालणार नाही कार्बनचे ऑक्सिजन ची प्रमाण तीनास आठ असेच असावे लागेल नियम असा आहे संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते हा नियम फ्रेंच शास्त्रज्ञ जे एल प्रुस्ट यांनी सांगितला अजून एक महत्वाची गोष्ट आपण समजायला पाहिजे ती म्हणजे संयुगाचा स्रोत वेगळा असला तरी मूलद्रव्यांचे प्रमाण एकच राहते म्हणजे समजा आपल्याला पाणी वेगवेगळ्या अभिक्रियांमुळे वेग वेग वेगवेगळ्या स्रोतांपासून मिळत असले तरी पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमीच एकास आठ असेच असणार